नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी पावभाजीची रेसिपी बनवणार आहे अगदी झटपट आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात ही पावभाजी तयार होते आणि खायलासुद्धा तेवढीच मस्त अशी लागते तर पावभाजी बनवण्यासाठी इथं मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत तर भाज्यांमध्ये तीन मिडियम आकाराचे बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत साधारण या आकाराचे मी तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर भिजवलेले वाटाणे घेतलेले आहेत अर्धा वाटी वाटाणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आणि तुम्ही बघू शकताय मस्त दुप्पट असे फुललेले आहेत जवळजवळ एक वाटी भरून हे वाटाणे आहेत बऱ्याच वेळा आपल्याला बाजारमध्ये ताजा वाटाणा किंवा मटार भेटत नाही तर अशा प्रकारे तुम्ही सुके वटाने भिजवून झटपट अशी पावभाजी बनवू शकता त्याचबरोबर दोन मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत एक मोठ्या आकाराची शिमला मिरची चिरून घेतलेली आहे शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची जास्त घालू नका नाही तर पावभाजीला थोडीशी कडवट अशी चव येते आणि एक वाटी फ्लावरचे तुकडे घेतलेले आहेत आता या भाज्या मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी कुकरमध्ये दोन छोटे चमचे तेल घेऊ भाज्या परतण्यापुरतंच थोडंसं तेल घालायचं आहे जास्त घालू नका तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा जिरं घालू जिरं मस्त तेलामध्ये तडतडू द्यायचं जिरं तडतडल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालू हळद जास्त घालू नका आता यामध्ये पावभाजीसाठी घेतलेल्या आपण भाज्या घालू टोमॅटो शिमला मिरची फ्लॉवर वटाणा आणि बटाटा घातलेला आहे तुम्ही यामध्ये आवडीनुसार अजून भाज्या घालू शकता तर आता या भाज्या आपण तेलामध्ये एक दोन मिनटासाठी परतून घेऊ भाज्या परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये पाणी घालू पाणी जास्त घालू नका भाजी बुडेल इतपतच मी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण लावून बारीक गॅसवरती कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे मस्त मौसर अशा भाज्या शिजतात चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त अशा भाज्या शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय मस्त वटाणा आणि बटाटा सुद्धा मौसरासा शिजलेला आहे आता आपण या भाज्या स्मॅश करून घेऊ तर इथं मी स्मॅश करण्यासाठी भाज्या स्मॅशर घेतलेला आहे तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही ग्लासने सुद्धा भाजी स्मॅश करू शकता तर आपण आता भाजी स्मॅश करून घेऊ जास्त पाणी न घातल्यामुळे तुम्ही बघू शकताय मस्त भाज्या स्मॅश होत आहेत त्यामुळं भाजी शिजवताना जास्त पाणी घालू नका भाज्या मी छान स्मॅश करून घेतलेल्या आहेत आता आपण पावभाजी तयार करायला घेऊ पावभाजी करण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेऊ तुम्ही आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता तेलाऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता पावभाजी करताना तेल आता गरम झालेलं आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू एक मोठा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घेऊ तर कांदा छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि कांद्याबरोबर आलं लसूण पेस्ट सुद्धा परतून घ्यायची आहे आलं लसूणचा उग्र वास जाई तोपर्यंत आलं लसूण पेस्ट कांद्याबरोबर परतून घेतलेले आहे आता यामध्ये दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालू काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे पावभाजीला मस्त लालसर असा कलर येतो त्यामुळं फूड कलर घालायची गरज भासत नाही त्याचबरोबर एक चमचा धणा पावडर घालू आणि दीड चमचे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घालू एवरेस्टचा पावभाजी मसाला घातल्यामुळे मस्त हॉटेलसारखी किंवा गाड्यावरती पावभाजी मिळते तशीच चव लागते त्यामुळे नक्की घालून बघा आता हे मसाले थोडे तेलामध्ये परतून घेऊ मसाले परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तर मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे यामध्ये आता स्मॅश केलेल्या भाज्या घालू आणि मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ तर ही भाजी थोडी दाटसर वाटत आहे त्यामुळे यामध्ये आता थोडंसं पाणी घालू आणि थोडी सरसरीत अशी पावभाजी तयार करून घेऊ पावभाजी सुरुवातीलाच घट्ट अशी बनवू नका थंड झाल्यावर अजून घट्ट सर होते तर यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि अशा पद्धतीने मी सरसरीत अशी पावभाजी बनवलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू एक चमचा बटर घालू आणि मीठ आणि बटर मिक्स करून घेऊ भाजीमध्ये पावभाजीला आता छान उकळी आलेली आहे यावरती झाकण ठेवू गॅस बारीक करून सात ते आठ मिनटं मसाल्यामध्ये ही पावभाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे मसाल्यांची चव भाजीमध्ये मस्त उतरते सात ते आठ मिनटं झाल्यानंतर बघू शकता पावभाजी आपली तयार झालेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालून मिक्स करून घेऊ तुम्हाला ही थोडीशी पातळ अशी वाटत असेल पण थंड झाल्यावर अजून घट्टसर होते त्यामुळं जास्त घट्टसर बनवू नका आता आपण पावभाजीसाठी पाव छान पाव तव्यावरती भाजून घेऊ त्यासाठी तव्यामध्ये मी थोडंसं बटर घेतलेलं आहे यामध्येच तयार केलेली भाजी घालू मिक्स करून घेऊ त्याचबरोबर पावसुद्धा अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत बटर पावाला लावून मस्त गरम आणि कुरकुरीत असा पाव तयार करून घेऊ तर भाजीसोबत खायला पाव आपला तयार झालेला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि लिंबूसुद्धा मी घेतलेला आहे आता आपण प्लेटमध्ये भाजी काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता हॉटेलमध्ये मिळते तशी पावभाजी तयार झालेली आहे झटपट आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात तुम्हाला जर ही पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद